डे बाय डे खाजना शेती लोकांनी करपाची सोडली, कारण लोकांक वेगवेगळ्या कामांक ती परवडना. आणि ही सोडल्या उपरांत स्पीकर सर, मँग्रूव्ज मोठ्या प्रमाणात वाढपाक लागला. आत्ता कितें जालां, ही जी मानशेची पावणी जी आसा पळय न्ही, ती मामलेदार पायता आणि कोण तरी नुसत्या खातीर ती पावणी व्हरता, तो फक्त आपलो नुसत्याचोच इंट्रस्ट इतको पळयता. पण हांगासर विश्वासान घेवपाक जाय, कितले टॅलंट आसात, कितल्या जाणांची शेती आसा, ह्या सगळ्यांक विश्वासान घेवन तांकांय कितें तरी मेळपाक जाय. कोण तरी टॅनंट असोसिएशन किंवा त्यांनी ती पावणी पायली आणि तो आपल्या नुसत्याचो विषय सोपयता आणि मागीर तो सोडून दिता, हे न जाता. 365 days त्या खाजनाची काळजी घेवपाक जाय, ती मानशेची काळजी घेवपाक जाय आणि हे करपाची. आता आसा ती मामलेदार पावण्यो पायता, खाजना शेत म्हटल्या उपरांत रोवपाचो जेडीओचो प्रश्न, थोडे बांद बांदपाक जाय ते WRDन बांदपाक जाय, असो कॉम्प्लिकेटेड विषय जावन पडला. आणि आम्ही आत्ता जर हाजेर लक्ष दिलं ना, म्हणजे बाप दिगंबर कामत यांच्यानी उलयता असताना बरो विषय सांगलो की आम्ही नॅशनल हायवेज हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियान बांदपाक म्हणजे जवळपास आता 30,000 crore rupees आम्ही या नॅशनल हायवे खातीर मोडले आणि खूप मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी केलो. हे अशाच पद्धतीचो इन्फ्रास्ट्रक्चर असा जो जर आम्ही आत्ता, म्हणजे हांव पळयता की माझ्या एका मतदारसंघात आमोण्या सारखेल्या गावात फाटल्या 12 वर्सांक 18 crore rupees हे बांद बांदपाक मोडले. आता बांद बांदल्या उपरांत लोक शेत लायतात अशें ना, लोकांनी शेत लावकूच ना, शेत तशेंच पडीक आसा, थंय शेतूय लायना आणि नुसतें पिसिकल्चर म्हटलां त्यांनी ते नुसतेंय काडिना. म्हणजे परत शेवटी गव्हर्नमेंटात दोन कारणां खातीर इतके पैसे मोडल्या. एक की गांव राखपाक जाय, हांवें गांव राखपाक जाय कित्याक म्हटलां, आमी जर हे बंद बांदले ना जाल्यार न्हंयची वीड ही डे बाय डे वाडत आसा, शेत वयतलेंच पण हे उदक वाडत वाडत, म्हणजे पावशिल्ल्या दिसांनी आमी पळयता की पूर्ण गांव भरता. हेज्यो जर हायट आणि हे बंद जर बांदून काढले, ते लाँग रन शेत पिड्ड्यार जातलेच, बट गांव सुद्धा जे आसा पळय न्ही, हे पूर्णता उदका बरोबर हे तुडुंब आणि भरून उरतले, त्या खातीर हे बंद जावपाची गरज आसा. जेणे करून आमकां ॲग्रिकल्चर आणि पिसिकल्चर हाजे दोनूय जर आमी कन्सेप्ट फुडें व्हरतले आसत, जाल्यार नॅशनल वॉटरवेज की बाब दिगंबर कामत आणि सुदीन ढवळीकर हे त्यांना मंत्री असताना तांच्यांनी कितीतरी ॲग्रीमेंट साईन केला खंय, लेट अस सी. हांव परत एकदा तो काढून पळयतां. पण हाजो विचार आमी म्हटल्या ती एक्सपर्ट एजन्सी घालप. ॲट प्रेझेंट राज्यात ICR म्हणजे इंडियन कोस्टल ॲग्रिकल्चर ऑफीस हांचे ओल्ड गोवा हांगासर आसा, तांच्या कडेन एक्सपर्ट सायंटिस्ट आणि त्यांची टीम आसा. तांकां हांव एकंदर जो आसा पयली पुराय प्रोजेक्टाची स्टडी करपाक लायता की एक्झॅक्टली आमी ॲग्रिकल्चर आणि पिसिकल्चर आणि हो पुराय म्हाका दिसता परत कशें आसा, विरोधकांनी हाजेर विरोध करपाक जायना किंवा विरोधकांनी हाजेर विरोधान परत उलोवंक जायना. आमी म्हटलां की हे जर करतले आसत जाल्यार ते खंयच्या तरी एका डिपार्टमेंटा कडेन आसपाची गरज आसा. आणि एका डिपार्टमेंटा कडेन जर आसतले आसत जाल्यार ॲग्रिकल्चर इज द रायट डिपार्टमेंट. म्हणजे मदींच मामलेदार उठलो, तो गेलो इन्स्पेक्शनाक, तेणी पळयले तेज्यो पावर्स, हाजोय विचार जावपाची गरज आसा. जो पर्यंत हाजो विचार हांव आत्तां डिसिजन घेयना, परत एक सांगता, जाल्यार रोखडेच भायर वचून प्रेस घेवपाक मेकळे की आतां खाजना लँड जो आसा ह्यो ॲग्रिकल्चरा कडेन वयतले, सरकारान ठरयला वेगळे. हांवें हो विचार दवरला म्हणून म्हटलां आमी एक्सपर्ट कमिटी इन लाँग रन हाजेर तुमी तुमची सजेशन्स रायटिंगानूय बी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटा कडेन दिवची. आमचो इंट्रस्ट आसा एक खाजना वाचोवची, आमचो इंट्रस्ट आसा एक म्हणजे आतां हॅक्टर्स ऑफ जमीन जी बेश्टी पडल्या, त्यांनी ICRान एक आमकां ओवरऑल रिपोर्ट 1-2 months भितर तेंच्यांनी आमकां रिपोर्ट दिवचो. सरकार सिरियस आसा ह्या विशयाचेर, हे सगळे ठरयल्या उपरांत 6 months भितर काँक्रीट हाजेर जो आसा पळय न्ही, काँक्रीट सोल्युशनाचेर आमी येता, जेणे करून फाल्यां सकाळीं जर बरें इन्फ्रास्ट्रक्चर करपाचें जालें, डबल इंजीन सरकाराच्यान पयशे हाडपाचे जाल्यारूय बी फाल्यां सकाळीं जर अशें म्हटलां आमी हे बंद बांदपा खातीर, जाल्यार तुमी एका सपोर्टूय करपाची गरज. पॉझिटिव्ह स्टेप्स शेतकऱ्यांक विश्वासान घेवन हे करपाची आमची तयारी आसा. म्हणून ताणें जो आज जो कॉलिंग अटेन्शन हाडला हाजेर आमी जायत्यो गजाली, म्हणजे टॅलंट असोसिएशन, मामलेदार आणि लोक सहभाग, लोकांची इन्वॉल्वमेंट ही खूप महत्त्वाची असा, ती लोकांची इन्वॉल्वमेंट घेऊन हे काम पुढे व्हरपा खातीर आम्ही पॉझिटिव्ह दृष्ट्या विचार करता, जेणे करून आम्ही मुळात ज्याका म्हणता स्वयंपूर्ण गोय जातले असत जाल्यार अशा पद्धतीत गांव स्वयंपूर्ण जावपाक जाय. गांव स्वयंपूर्ण जातले असत जाल्यार शेती, माझ्या बरोबर पुरण शेती सुद्धा परत एकदा जी आता रिवायव्ह जावपाक लागलेली असा, ही सगळी रिवायव्ह जावप हे गरजेचे असा, जाल्यारच आम्ही गांव आणि गोय स्वयंपूर्ण करपाक पावतले.